नमस्कार मैत्रिणींनो, मी गृहिणी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण दही कसं जमवायचं ते बघणार आहोत. तर तुम्ही जर ह्या पद्धतीने दही जमवलं तर ते खूप छान असं घट्टसर तयार होत असतं. तर त्यासाठी आपण दही आधीच उरलेलं असेल 1-2 चमचे तरी चालतं, आणि आपण ते आता कसं करायचं ते बघणार आहोत. 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी या ठिकाणी, आणि ते तापून घेणार आहोत आपण. थोडंसं कोमट गरम करायचं आहे त्याला. दूध थोडं गरम करून घेते मी, कोमट. आपलं बोट बुडेल एवढंच गरम करायचं आहे त्यात. जास्त गरम नको आहे आपल्याला. कोमट करून घेतलं की ते थोडं गारू द्यायचं आहे. दूध आपलं कोमट झालेलं आहे, आणि त्यात मी आता हे दही घालणार आहे. हे बघा, अगदी 2 चमचे आहे पोह्याचे, 2 चमचे एवढं असलं तरी भरपूर होतं त्याला. ते 2 चमचे दही आपण आता या दुधात घालून घेणार आहोत. आणि याला छान असं फिरून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं त्याला, म्हणजे त्यात छान असं मिक्स होऊन जातं ते. आणि 7 ते 8 तास आपण याला असंच वरती फ्रीजमध्ये न ठेवता वरती झाकून ठेवणार आहोत रूम टेम्परेचरला. असं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं त्याला. आता आपण याला कवर करून ठेवून देणार आहोत. 1-7 ते 8 तासानंतर आपण बघायचं आहे की आपलं दही रेडी झालं आहे की नाही. 1-7-8 तास झालेले आहेत, आणि आता आपण बघणार आहोत की दही सेट झालेलं आहे की नाही. तर हे बघा, बघू शकता तुम्ही खूप छान असं दही आपलं तयार झालेलं आहे जमून. हे बघा, अगदी बाजारातल्या दहीसारखं, पण ते घरात करून ठेवू शकतो. हे बघा, रोजच्या जेवणात आपल्याला ते घेता येतं आपण जर तयार करून ठेवलं तर. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.